भिंती चित्राचं या ठिकाणी अनावरण या ठिकाणी होते. जोरदार टाळ्या वाजवत या ठिकाणी आपल्या चित्रनिर्माण सेना. मां मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, प्रत्येक वेळेला कुठचाही अन्याय दिसल्यानंतर आदेशाची वाट पाहू नका. तुमचं रक्त सळसळलं पाहिजे, तुम्ही उठला पाहिजेत. प्रत्येक वेळेला तो काहीतरी करेल म्हणून थांबू नका. आमच्या आजोबा सांगायचे की जिकडे अन्याय दिसेल तिथे लात मारा. ती लात तुमच्याकडनं प्रत्येक वेळेला बसली गेली पाहिजे. जिथे जिथे म्हणून मराठी माणसावरती अन्याय होईल तिथे तिथे तुमची लात ही बसलीच पाहिजे. आणि हे जर संपवायचं असेल ना या सगळ्या गोष्टी, या राज ठाकरेच्या हातामध्ये सत्ता देऊन बघा परत कोणाची हिंमत होते का फक्त बघा तुम्ही. आमचा वसन झपाटल्यासारखा काम करत असतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याची म्हणजे भव्य स्वप्न पाहतो. जे करीन माझ्या मतदारसंघात जे मी करीन ते भव्यच करीन, छोट्या छोट्या गोष्टी करणार नाही. आणि म्हणून मी आज माझ्या वसंतला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या देशाला आणि या महाराष्ट्राला जर चांगले दिवस आणायचे असतील तर खास करून आत्ता मी तुम्हाला एवढंच सांगेन, जागृत राहा, जागृत राहा, जागृत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.